हॅलो फ्रेंड्स, आय एम मिस्टर रवींद्र भालेराव अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज इंग्लिश फॉर लर्नर्स. डिअर स्टुडंट्स, इन टुडेज व्हिडिओ वी शॅल डिस्कस वन मोर इम्पॉर्टंट एक्झाम पेपर अँड दॅट इज फर्स्ट टर्म एक्झाम प्रॅक्टिस पेपर ऑफ क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 50. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये फर्स्ट टर्म इंग्लिश विषयाचा, फर्स्ट टर्म एक्झाममध्ये येणारा इंग्लिश विषयाच्या पेपरबद्दल आपण चर्चा करणार आहोत की तो पेपर कसा असतो, किती मार्क्स असतो, त्याचे क्वेश्चन्स कशाप्रकारे येऊ शकतात आणि आपण त्या प्रश्नांची उत्तरं साध्या सोप्या भाषेमध्ये कशाप्रकारे लिहू शकतो, या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. परंतु बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युज्युअल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. आणि हो, आणखीन एक गोष्ट आहे, तुम्हाला हा प्रॅक्टिस पेपर डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर स्टार्ट टू एंडपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघू शकता आपण इथे टायटल दिलेलं आहे, फर्स्ट टर्म एक्झाम प्रॅक्टिस पेपर आहे. हाच असेल मी सांगू शकत नाही, पण या पद्धतीचा असू शकतो. ओके, इयत्ता 8वीसाठी आहे, सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 50. राईट, आपण सुरुवात करतो. क्वेश्चन नंबर 1, लँग्वेज स्टडी, जे की तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड इथे ॲक्टिव्हिटीज असतात. 5 मार्क्ससाठी आहे. 1, मेक एनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फॉर 2 मार्क्स. इथे तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले असतील. आता एनाग्राम्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल टेन हा वर्ड आहे. मग त्याच्यामध्ये TEN हे जे अल्फाबेट्स आहेत किंवा लेटर्स आहेत, तेच अक्षरं घेऊन त्यांच्यामध्ये त्यांची प्लेस चेंज करून नवीन शब्द तयार करणे. फॉर एक्झाम्पल टेनचं आपण असं करू शकतो NET, नेट, म्हणजे तेच अक्षरं घेऊन त्यांच्यामध्ये बदल करून नवीन शब्द बनवणे. आन्सर दिलेला आपण पुढे आपण बघणार आहोत. अशा प्रकारे ग्लीन, लिसन, डेअरी या शब्दांचे एनाग्राम काय होईल तुम्ही आता विचार करून ठेवा, पुढे आपण आन्सर बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स. नंबर 2, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली 4 वर्ड्स दिलेले असतात आणि ते शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD क्रमाने लिहायचे. कसे लिहू शकतो? जसं आपण A नंतर B नंतर C येतो. मग इथे बघायचं, M पासून मिस्टेक आहे, M पासून मार्केट आहे, परत M. तर आपण सुरुवातीला एक नंबर द्यायचे, 1 2 3 4. कशाप्रकारे बघा, प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर सेम आहे, मग सेकंड लेटर बघा, इथे I आहे, राईट, I, इथे A आहे, E आहे, A आहे. ओके, आता A नंतर B येतो, मग A आहे, इथे पण A आहे, इथे पण A आहे, पण सेम दोन्ही शब्दामध्ये सेम लेटर आहे. मग थर्ड लेटर या दोन्हीमध्ये बघायचा, इथे M आहे, R आहे आणि इथे T आहे. म्हणजे जेव्हा आपण ABCD बोलतो, R पहिला येईल की T पहिला येईल? ABCD, EFG, HIJ, LMNOP, QR, ST, R, याला 1 नंबर दिला, मग इथे T आहे 2 नंबर. आता 3 नंबर या दोन्हीपैकी एक द्यायचा, I आणि E कोणता अगोदर येईल? ABCD, EFG, HI, E पहिला येतो, 3 अँड 4th वन. आणि जेव्हा आपण आन्सर लिहिणार, मग 1 नंबर ज्याला लिहिला तो अगोदर येणार मार्केट, त्यानंतर 2 नंबरचा, त्यानंतर 3 नंबर, कॉमा करून हे अल्फाबेटिकल ऑर्डर अशा प्रकारे लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. हिअर यू हॅव गिवन 2 सेंटेन्सेस, 2 वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. आता ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो. ज्याप्रमाणे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कूड, शाल, शूड, विल, वूड, हॅव, हॅज, हॅड, डूज, डी, डू, डज, डीड, या सर्व शब्दांना ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब म्हणू शकतो. फॉर दे डीड नॉट हेल्प मी, याच्यामध्ये कोणतं आलेलं आहे? येस, डू, डज, डीड, मी म्हटलं ना, डीड हा हेल्पिंग वर्ब. याच्यामध्ये अ बिग थॉर्न हॅड पायर्स द लायन्स टो हॅड. सो आपण आन्सर लिहिताना सेंटेन्स लिहून त्याच्याखाली आपण अंडरलाईन करू शकतो किंवा हा वेगळा शब्द लिहू शकतो. इथे आन्सर दिलेलं आहे एनाग्राम्स, टेनचं नेट बघू शकता, नेट, ग्लीनचं अँगल, लिसनचं सायलेंट, डेअरीचं डायरी. अल्फाबेटिकल ऑर्डर आपण तयार केलेलं आहे, मार्केट, मॅथमॅटिक्स, मेमोराइज, मिस्टेक्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आपण आता आपण बघितलं होतं, हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब्स, डीड आणि हॅड आहे. ओके,
सो अशा प्रकारे 5 मार्क्स ही लँग्वेज स्टडी आहे. नेक्स्ट आपली क्वेश्चन नंबर 2 हा टेक्स्चुअल पॅसेज. तुमच्या बुकमधून टेक्स्ट पॅसेज दिला जाईल, त्या पॅसेजवरती क्वेश्चन असतात. हा पॅसेज आपण 10 मार्क्ससाठी घेतलेला आहे. बघूया आपण. A1, रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे पॅसेज रीड करा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच क्वेश्चन दिले आहेत ते सॉल्व करा, सोडवा. A1 आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पॅसेज रीड करण्याअगोदर तुम्ही A1 रीड करायची. A1 ॲक्टिव्हिटी किंवा A1 आणि A2 क्वेश्चन रीड करू शकता. फॉर एक्झाम्पल A1 म्हणजे काय, दिलेले सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे चूक आहे की बरोबर ते सांगायचे. ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक, सत्य किंवा असत्य. फॉर एक्झाम्पल, सायलीज क्लास टीचर टॉट हर इंग्लिश. सायलीचे क्लास टीचर त्याला इंग्लिश शिकवित होते. बी, द क्लास टीचर वॉज व्हेरी फ्रेंडली विथ चिल्ड्रन. क्लास टीचर मुलांबरोबर खूप फ्रेंडली होते. आता हे रीड केल्यानंतर मी आता पूर्ण कारण आपला वेळ खूप जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही रीड करू शकता, मी फक्त रीड करून दाखवतो. सी, सायली टूक आउट मॅथमॅटिक्स नोटबुक इन द क्लास ऑन पर्पज. ऑन पर्पज म्हणजे जाणून बुजून वर्गामध्ये सायलीने गणिताची नोटबुक वही बाहेर काढली. ट्रू आहे की फॉल्स, लेसन तुम्ही शिकलेले आहात. अँड डी, सायली वॉज गुड ॲट हिस्ट्री. सायली इतिहासामध्ये खूप चांगले होते, म्हणजे इतिहासविषयी तिला खूप आवडायचं. मी तुम्हाला हा रिडिंग करून दाखवतो पॅरेग्राफ. आय गॉट रेडी, मी तयार झाले. अँड वेंट टू स्कूल, आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश. पहिल्या पिरियडला आमच्या वर्ग शिक्षिका त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं. अँड टोल्ड अस, आणि आम्हाला सांगितलं, टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक. जी कंपोजिशन नोटबुक आहे, निबंध वही, ती काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. परंतु चुकून मी मॅथमॅटिक्स नोटबुक काढली. तिथे बाय मिस्टेक म्हटलेलं आहे, आणि ती सेंटेन्स काय, सायली टूक आउट द मॅथमॅटिक्स ऑन पर्पज, जाणून बुजून. म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल्स. या प्रकारे जर तुम्हाला पॅरेग्राफ व्यवस्थित समजला तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, बाय मिस. आय रिप्लेस इट क्विकली. मी पटकन ती रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. टीचर कदाचित त्यांची गेज, नजर माझ्यावरती ठेवून होत्या. शी शाउटेड, त्या ओरडल्या, कम हिअर विथ युअर बुक सायली. सायली, तुझं बुक घेऊन इकडे ये. आय ऑबेड, मी त्यांच्या आज्ञाचं पालन केलं. ऑबेड हर, बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रम्बलिंग. परंतु त्या ओढ्या रागाने माझ्याकडे बघत होत्या की माझे पाय थरथर कापू लागले. अँड वेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि घाबरल्यामुळे जेव्हा मी त्यांच्या चेअर म्हणजे त्यांच्या जवळ पोहोचले, खुर्चीजवळ, अँड दॅट नोटबुक बिकॉज ऑफ फेल डाऊन, खाली पडली वही, कारण माझे हात थरथर कापत होते, ट्रम्बल. सम गर्ल्स लाफ लावली. आणि हे सीन बघून काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट, शिक्षिकांनी असा विचार केला, दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. टीचरांना वाटलं की ही मी नोटबुक ऑन पर्पज जाणून बुजून त्यांच्या पायाजवळ टाकली असं त्यांना वाटलं. शी स्टेड ॲट मी विथ ऑल ड्युअरिंग लुक. त्या अतिशय रागीत नजरेने त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, गो अँड स्टँड नियर युअर सीट. शी एल, त्या किंचाळल्या, एल ओरडल्या. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. पूर्ण पिरियड मला उभं राहण्याची पनिशमेंट मिळाली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. पुढचा इतिहासाचा तास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, आणि जो की माझा खूपच आवडता विषय. द टीचर हॅड आस्क अस टू मेमोराइज द कॉज अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या लढाईचे त्याचे कारणं आणि त्याचा परिणाम याच्याविषयी आम्हाला पाठांतर करायला सांगितलं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी चांगली माझी तयारी झालेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. एक एक करून ते आमच्या टेस्ट घेत होत्या. वेन माय टर्न केम, जेव्हा माझा नंबर आला, आय वेंट ब्लँक. मी पूर्णपणे ते उत्तर विसरून गेले. मी पूर्ण ब्लँक झाले, काहीच आठवत नव्हतं. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर व्हाइल आय स्टूड स्टिफ स्टील. मी त्या रागाने माझ्याकडे बोलले, मी शांतपणे उभे होते. विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. थोडक्यामध्ये हा पॅरेग्राफ आहे. तुम्हाला व्यवस्थित जर समजला तर ह्या याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवू शकता. आता A2 याचे ॲन्सर दिलेले आपण पुढे बघणार आहोत. रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द नोटबुक फेल फ्रॉम सायलीज हँड बिकॉज ऑफ. सायलीच्या हातातून जी नोटबुक पडली, कारण डॅश बिकॉज ऑफ हर ट्रम्बलिंग फीट, अ ट्रम्बलिंग हँड. इथे वाक्य गेलेलं आहे बघा, ट्रम्बलिंग शब्द गेलेला आहे. त्याच्यापुढे आपण लिहू शकतो ड्रॉप्ड. ओके, ट्रम्बलिंग शब्द कुठे गेलेला आहे,
पुढे आपण बघूया त्याच्या आहे त्याच्यामध्ये शब्द गेले त्याचा वेळ नाही आपल्याकडे. आन्सर पुढे बघणार आहोत. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क चिल्ड्रन टू, हिस्ट्री टीचरनी टीचरांनी विद्यार्थ्यांना सांगितलं टू काय, टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ बॅटल ऑफ पाणीपत, ते आपण लिहू शकतो. ठीक आहे. फाईंड आउट द अँटोनिम्स ऑर अँटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड्स, लिहा तुम्हाला शब्द दिले त्याचे अपोजिट वर्ड्स तुम्ही लिहू शकता. लास्ट, फर्स्ट, लाईक लाईक दिस, स्लोली, फास्ट, सायलेंटली, लवली, अप डाऊन, या प्रकारे. लँग्वेज स्टडी, ग्रामर, आय वॉज वेल प्रिपेअर्ड, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. याचा क्वेश्चन टॅग काय होईल, मग हेल्पिंग वर्ड वॉचं वॉजंट होईल. आता क्वेश्चन टॅग कसा बनवला जातो याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती बघू शकता. वॉजंट आय या प्रकार आहे ते ऑप्शन दिलेलं आहे, ते लिहू शकतो आपण. सम गर्ल्स लाफ लावली, आयडेंटिफाय द टेन्स, म्हणजे दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखा, टेन्सचं नाव लिहायचं आहे. सम गर्ल्स लाफ्ड, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब वी टू आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. पर्सनल रिस्पॉन्स, हु इज युअर फेवरेट टीचर, वाय, तुमचा फेवरेट टीचर कोण आहे आणि का. आता आन्सर दिले ते बघूया. बघा, सायरीज क्लास टीचर टॉट हर इंग्लिश, येस ट्रू. द क्लास टीचर वॉज व्हेरी फ्रेंडली विथ चिल्ड्रन, क्लास टीचर विद्यार्थ्यांबरोबर फ्रेंडली होत्या का, नो, सो इट इज अ फॉल्स. सायली टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक इन इन द क्लास ऑन पर्पज, फॉल्स, ते चुकीचं, बाय मिस्टेक झालं होतं. ओके. सायली वॉज गुड ॲट हिस्ट्री, हिस्ट्री इतिहासामध्ये ते चांगली होती का, येस इट इज ट्रू. सो ट्रू ऑर फॉल्स तुम्ही डायरेक्ट शब्द तुम्ही लिहू शकता. कम्प्लीट द नोटबुक फेल फ्रॉम सायलीज हँड, मग त्याच्या पुढे, बिकॉज ऑफ हर टीचर्स अँग्री लुक्स अँड ट्रम्बलिंग हर लेग्स, हे कारण पुढे लिहू शकतो. म्हणजे दिलेलं वाक्य त्याच्या पुढचं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये भेटेल, तुम्ही आहे तसं लिहू शकता. पण लिहिताना, आन्सर लिहिताना जे दिलेलं सेंटेन्स आहे तेही लिहायचं, आणि जे तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क चिल्ड्रन टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पाणीपत, अँटोनिम्स लास्ट, फर्स्ट, स्लोली, क्विकली, सायलेंटली, लाउडली, अप डाऊन. रीड द एक्सट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जी तुमच्या पोएट्रीच्या रिलेटेड आहे. यू विल बी गिवन स्टांजाज फ्रॉम युअर पोएम, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजाज किंवा पॅरेग्राफ येतो. आता इथे स्टांजा दिलेला आहे, ट्रीज अवर बेस्ट फ्रेंड, आणि त्याच्यावरती ते 5 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग, आता आपण डायरेक्ट तुम्ही ही रीड केलेले आहे, शिकलेले आहात, आपण डायरेक्ट क्वेश्चन बघूया. पार्ट्स ऑफ द ट्रीज मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे या स्टांजाजमध्ये झाडांच्या कोणत्या पार्ट्सचं मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ट्रीज आर द काइंडेस्ट आय नो, राईट, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो अँड स्प्रेड शेड स्लीपी काऊज अँड गॅदर्स अमॉंग देअर बफ्स. बफ्स म्हणजे फांद्या, एक शब्द आपण लिहू शकतो. दे गिव्ज अस फ्रुट्स, फ्रुट्स, फळे, लिव्ज, पानं, त्याचे पार्ट्स आहेत, अँड वूड. सो दीज आर द पार्ट्स ऑफ ट्रीज, 4 पार्ट्स आपण लिहू शकतो. ओके. नेक्स्ट, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड पिक आउट द लाईन्स दॅट मीन्स फॉलोइंग, म्हणजे खालील तुम्ही जे अर्थ दाखवणाऱ्या वरी कवितेमध्ये कोणत्या आहेत. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल, झाडं प्राण्यांसाठी काय करतात, शेल्टर म्हणजे सावली प्रोव्हाइड करतात. फॉर एक्झाम्पल, कोणतं सेंटेन्स आहे, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, स्लीपी काऊज म्हणजे गायींसाठी प्रोव्हाइड शेड म्हणजे सावली देतात, मग हे वाक्य आपण लिहू शकतो. अशा प्रकारे ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल, मग याच्यामुळे वाक्य देऊ शकतो. ट्रीज गिव्ज अस फ्रुट्स, हे वाक्य आपण लिहू शकतो. ओके, सिम्पल आहेत. ट्रीज आर मोस्ट लवेबल, ट्रीज आर लाईव्ज, लिव अ सिम्पल लाईफ. रॅमिंग वर्ड्स सिम्पल आहे, रॅमिंग वर्ड्स तुम्ही सहजपणे लिहू शकता. बिगन सन, राईट, देन ग्रो, नो अबाव, या प्रकारे. आन्सर दिलेत बघा, बर्ड्स, फ्रुट्स, बर्ड्स, लिव्ज, पार्ट्स ऑफ द, देन त्या लाईन्स इथे दिलेल्या आहेत जे आपण आता चर्चा केलेल्या आहेत त्याच. रायमिंग वर्ड्स, नो, ग्रो, काऊज, बफ्स. देन वन मोर क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3B फॉर ॲप्रिसिएशन, यू हॅव गिवन हिअर बी द बेस्ट, ही पोएम दिलेली आहे. तुम्ही पूर्ण फुल कम्प्लीट पोएम विल बी गिवन दिलेली असेल. पोएटचं नाव दिले ते मी लिहिलेलं आहे, पोएटचं नाव, ते नाव नेम पण दिलेलं असेल, जे की हॅरी बेहेनचे नेम आहे, आणि ते पॉईंट्स, हे पॉईंट्स तुम्हाला कम्प्लीट करा. फॉर एक्झाम्पल, द टायटल ऑफ द पोएम, कवितेचं टायटल लिहा, मग तुम्ही आन्सर लिहा द टायटल ऑफ द पोएम इज, इथे दिलेलं आहे बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय, कवी हे कोणी लिहिलेली आहे, मग एंडिंगला तुम्ही पोएटचं नाव दिलं असेल, बाय द बेहेन, हॅरी बेहेनचे नाव आहे त्यांचं, पोएट आहे. ठीक आहे. द पोएम हॅज स्टांजाज, कवितेमध्ये किती स्टांजाज आहेत, तिथे किती पोएम, 1, 2, 3,
and four. So poem has four stanzas. The poet compare big things with, poetne मोठी थिंग्स कोणाबरोबर तुलना करते ती त्या बिग ट्रीज स्प्रूस ट्रीज त्या ट्रीज बरोबर केलं ते पोएम रीड केल्यानंतर तुम्हाला ती कम्पॅरिझन समजेल. ठीक आहे, अशा प्रकारे नंतर लेट्स सी द वन मोर अनसीन पॅसेज. एक सीन पॅसेज तशा प्रकारे अनसीन पण तो तुम्ही अभ्यासलेला नसतो. आपण बघूया, इथे एक पॅसेज दिले, अ मॅन हू हॅज अक्वायर्ड द हॅबिट ऑफ रिडिंग ज्या इज व्हेरी हॅपी. ज्या व्यक्तीला माणसाला वाचनाची आवड असते तो खरोखर खूप आनंदी असतो. हिज माइंड इज फिल्ड विथ नॉलेज. आणि अशा व्यक्तीचं माइंड हे ज्ञानाने नोबल थॉट चांगले विचार हाय आयडियल्स आयडियल्स असे आदर्शी विचार त्याच्या मनामध्ये भरलेले असतात. अ मॅन हू डज नॉट रीड, जो व्यक्ती कधीच वाचन करत नाही, इज रिअली पुअर. खरोखर त्याला आपण गरीब म्हणू शकतो. अँड हिज लाईफ इज एम्प्टी, त्याचं जीवन म्हणजे रिकामा घड्यासारखं घड आहे असं म्हणू शकतो. इफ वी आर एबल टू चूज द राईट काइंड ऑफ बुक, जर आपल्याला शक्य झालं की चांगल्या प्रकारची योग्य प्रकारची बुक्स जर आपण चूज केले तर काय होईल, रिडिंग गिव्ज अस हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर. रिडिंगमुळे आपल्याला उच्च प्रतीचा आनंद, खूप आनंद मिळतो. वी रीड सम बुक्स लाईक नॉवेल्स, ओके नॉवेल्स मोर प्लेजर अँड अम्युजमेंट ह्याच्यामधून नॉवेल्समधून. वेन वी आर टायर्ड, जेव्हा आपण थकून जातो, सच बुक्स गिव्ज अस हेल्दी रिक्रिएशन. आणि अशा प्रकारच्या बुक्समधून आपल्याला रिक्रिएशन म्हणजे आपल्याला हसायला होतं, वी गेट हॅपीनेस. बट वी शुड नॉट रीड बुक्स ऑफ फिक्शन ओनली, फक्त फिक्शन म्हणजे नॉवेल्ससारखी कादंबरीसारखी स्टोरीसारखी बुक्सच वाचू नये, तर त्याच्याबरोबर ॲज वी नीड होलसम, जसं आपल्याला पौष्टिक संपूर्ण आहाराची आवश्यकता या शरीराला असते तशा प्रकारे, सो वी नीड सिरियस रिडिंग फॉर माइंड, मनासाठी गंभीर गोष्टी किंवा कथा असलेल्या बुक्स पण आपण वाचायला हवेत. वी मस्ट डेव्हलप टेस्ट फॉर बुक्स ऑन हिस्ट्री, हिस्टॉरिकल बुक्स. वी शूड रीड फिलॉसॉफी, रिलीजियस, ट्रॅव्हल, सायन्स अँड ऑल्सो बुक्स ऑफ पोएट्री. सो डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स वी शूड रीड, वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आपण वाचली पाहिजेत. सच बुक्स गिव्ज प्लेजर अँड एज्युकेशन. बुक्स आर द मोस्ट फेथफुल फ्रेंड्स, दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प अस अँड कवर्स विथ. सो इन दिस वे हा अनसीन पॅरेग्राफ आहे. आणि त्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे फर्स्ट वन आहे तो फिल इन द ब्लँक्स, अ मॅन हू डज नॉट रीड इज रिअली डॅश. आता एकदा पॅरेग्राफ समजलं सर, अ मॅन डज नॉट रीड हू इज रिअली पुअर, असं इथे गेलेलं वाक्य आहे. ओके, वेन वी आर डॅश सच बुक्स गिव्ज अस हेल्दी, वेन वी आर टायर्ड. सो या प्रकारे पॅरेग्राफ समजला ना तर आपल्याला इझिली आपण ह्या फिल इन द ब्लँक्स लिहू शकतो. रिडिंग फॉर अक्वायरिंग गुड हॅबिट, चांगल्या हॅबिटसाठी रिझन्स फॉर अक्वायरिंग गुड हॅबिट ऑफ रिडिंग, म्हणजे रिडिंगचं चांगली हॅबिट करण्याची काय कारण आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतं, तर ते स्टार्टिंगच्या लाईन्स आपण देतो. अकॉर्डिंग हिज माइंड इज फिल्ड विथ नॉलेज, नोबल थॉट्स, हाय आयडियल्स, हे आपण त्या वेब डायग्राम किंवा आकृती काढून तिथे लिहू शकतो. फाइंड प्ल्युरल्स ऑफ द फॉलोइंग, खालील शब्दासाठी प्ल्युरल्स म्हणजे अनेकवचन शब्द लिहा. बुक बुक्स एस फक्त लावायचं आहे, फ्रेंड फ्रेंड्स या प्रकारे. फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट, येतं अंडरलाईन पार्ट मी दिला नाही, पण समजा आपण इथे बुक्सला अंडरलाईन केलेलं असेल आणि डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं. बुक्स आर द मोस्ट फेथफुल फ्रेंड्स, बुक्स हे अतिशय विश्वासू मित्र आहे. हू आर फेथफुल फ्रेंड्स, हू आर डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे डब्ल्यूएच वर्डने सुरुवात, व्हॉट वेन हू वेअर वाय या शब्दाने सुरुवात होतात डब्ल्यूएच वर्डवर. हू आर द मोस्ट फेथफुल फ्रेंड्स, अंडरलाईन वर्ड्स बुक्स असेल तर बुक्स म्हणू शकतो. ठीक आहे, या प्रकारे नेक्स्ट आपण रायटिंग स्किलकडे येऊया. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, स्टोरी रायटिंग, इथे आपण दोन टॉपिक घेतले, B1 और B2. B1 मध्ये डायलॉग रायटिंग आहे. नेचर प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्स, चार वाक्य एकत्रित दिलेले आहे ते योग्य क्रमाने लावायचे. नेचर पोएम्स, व्हॉट टाईप ऑफ पोएम्स डू यू कंपोज, येस आय डू, डू यू लाईक कंपोज पोएम्स. आता इथे याचे आन्सर दिले आपण पुढे बघूया. आता हे वाक्य उदाहरण, नेचर पोएम्स म्हणजे नैसर्गिक कविता. व्हॉट टाईप ऑफ पोएम्स डू यू कंपोज, कोणत्या प्रकारची कवितेची रचना तू करतो, कविता बनवतो आहेस. येस आय डू, हो मी बनवतो. डू यू लाईक टू कंपोज पोएम्स, तुला कविता बनवायला आवडतात का, म्हणजे एक प्रश्न आणि एक उत्तर. मग कोणता प्रश्न फर्स्ट विचारला असेल ते अगोदर वाक्य लिहायचं. उदाहरण, डू यू लाईक द कंपोज पोएम, तुला कविता बनवायला आवडतात का, आन्सर काय, येस आय डू. म्हणजे या प्रश्न म्हणजे हा पहिलं वाक्य लिहिलं, त्याच्याखाली दुसरं, त्यानंतर तिसरा प्रश्न आन्सर, या प्रकारे. कम्प्लीट द डायलॉग, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, डॅश डॅश इज माय बेस्ट.
किंवा मनीष इज माय बेस्ट फ्रेंड लाईक दिस, वाय डू यू लाईक हिम और हर, राईट ॲटलिस्ट वन क्वालिटी, का तो तुम्हाला आवडतो, बघा पुढे आपण ॲन्सर बघूया. राईट ए डायलॉग मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज बिटवीन अ टीचर अँड स्टुडंट ऑन कमिंग लेट स्कूल. टीचर आणि स्टुडंटमध्ये एक डायलॉग तयार करा, तो उशिरा आलेला आहे मग तो काय बोलेल, काय रिझन देईल, सिम्पल आहे. द टीचर सेड, ए सेड, आपण त्याचं नाव लिहू शकतो, मे आय कम इन सर, येस कम इन. मग टीचर अस, वाय आर यू लेट टुडे, या प्रकारे. सर आय वेक अप लेट, किंवा आय हॅव प्रॉब्लेम, सो यू कॅन मेन्शन युअर प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टीज देअर. या प्रकारे आपण डायलॉग तयार करू शकतो. आता थ्री मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे थ्री क्वेश्चन थ्री ॲन्सर्स, थोडक्या म्हणजे असं जर बनवलं ना तर थ्री मिनिंगफुल एक्सचेंज म्हणू शकतो. रीड द फॉलोइंग चार्ट्स अँड राईट द पॅरेग्राफ ऑन इट. त्याला नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे डायग्रामवरून पॅरेग्राफ बनवायचा आहे. आता क्वालिटीज ऑफ अ लीडर, लीडरची काय क्वालिटी आहे, म्हणजे एक नेता जो असतो त्याच्यामध्ये काय क्वालिटी असतात. गुड जजमेंट, डिस्क्रेट, ऑनेस्ट अँड जस्ट, काइंड, अंडरस्टँडिंग, परसिव्हरन्स, फेअर. आपण त्याचा ॲन्सर दिलं आहे बघा. अ गुड लीडर मस्ट पजेस सर्टन क्वालिटीज. चांगल्या नेत्याकडे योग्य अशा प्रकारची क्वालिटीज असायला पाहिजे, विशिष्ट प्रकारचे सर्टन. ही मस्ट बी फेअर पर्सन विथ गुड जजमेंट. ही मस्ट ॲक्ट डिस्क्रेटली इन एव्हरी सिच्युएशन. ही मस्ट बी ऑनेस्ट विथ हिमसेल्फ अँड जस्ट टू अदर्स. ही कॅनॉट लीड, ही इज नॉट काइंड अँड नॉट ओनली काइंड अँड अंडरस्टँडिंग. परसिव्हरन्स इज ऑल्सो एसेन्शियल क्वालिटी ऑफ लीडर. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे, ट्रान्सलेशन 5 मार्क दिले, 6 वर्ड दिले, त्यापैकी 4 वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे. आपण डायरेक्ट ॲन्सर पण दिलेत, सॅक्रिफाईस, टॅग, परसिव्ह, मन वळवणे, एज्युकेशन, शिक्षण, रिफ्यूज, नाकारणे, फेस, चेहरा, या प्रकारे. ठीक आहे, त्याने ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इट युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यू विल बी गिवन 4 सेंटेन्स, त्यापैकी 2 बरोबर आले तर चालेल. ऑलवेज यूज क्लीन युटेन्सिल्स अँड प्लेट, नेहमी स्वच्छ भांडी व ताटे वापरा. हे रीड करून तुम्ही पॉज करून रीड करा, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणी दिले असतील इंग्लिशमध्ये, त्या मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करू. उदाहरणार्थ काय, एव्हरी डॉग हॅज हिज डे, चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. सो अशा प्रकारे हा फर्स्ट टर्म एक्झामला 8 स्टँडर्डसाठी 8वीच्या वर्गासाठी क्वेश्चन पेपर असू शकतो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन पेपर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF हवी असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च करायचं आहे englishforlearner.com, तिथे गेलात आणि तुम्हाला हा क्वेश्चन पेपर तिथे PDF रूपामध्ये अपलोड केलेला आहे. याचे काही ॲन्सर दिलेले आहेत आणि तुम्ही सहज वाचलात, म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल. आता तुम्ही व्हिडिओ बघा आणि PDF समोर ठेवलात, सहजपणे तुम्हाला तो समजून जाईल. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.